नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान श्रीरामनवमी हनुमान जयंती महोत्सवानिमित्ताने विश्वशांती भव्य अमृतमय संगीत श्रीराम कथा वाखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे. या हरिकीर्तनात दुसरे पुष्प गुंपताना 16 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण प्राध्यापक कल्पनाताई इंगळे यांच्या अमृततुल्य वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण या मानवी जीवनाचे कायमस्वरूपी निवासी नाही याची जाण प्रत्येकाने असू द्यावी. आपले मानवी जीवन हे फार अमूल्य आहे. ईश्वराने आपल्याला जे मानवी जीवन दिले ते काही अमाप संपत्ती गोळा करण्यासाठी नाही किंवा कोणाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा करण्यासाठी नाही. ते आपले काम पण नाही. आपली निष्ठा, आपला धर्म, आपले कर्तव्य परमेश्वराच्या चरणी असू द्यावेत, तरच या भावसागरातून आपली मुक्तता होणे शक्य आहे. नामस्मरणाने मानवी जीवन सफल होते असे प्रतिपादन हरिभक्त पारायण प्राध्यापक सौ कल्पनाताई इंगळे यांनी या प्रसंगी भाविकांशी संवाद साधताना केलाय. निमगाव येथील या संकेत सोहळ्याचे हे 39वे वर्ष असून या नाम संकीर्तन कार्यक्रमासाठी निमगाव आणि परिसरातील माता भगिनींसह पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा. मग तो छोटा कुठे बनवायचा? तर आमच्याच झोपडीत बनवायचा. आमच्याच झोपडीत, भले आमचा महाल नसेल, आमची झोपडी असेल, आमची भीडभाकड असेल, पण त्यात प्रेम असेल, त्यात जिव्हाळा असेल, त्यात ओलावा असेल. आता सगळे जे मकान झाले, कोणाचीच बंद घर थांबत नाही, कोणाचीच बंद नाही थांबत, है ना. पहिले मातीचे घर होते, ते भयत गे, कौलाही गयत, ते तिनही गयत, तरी मावस भाऊ, आत्या भाऊ, माम भाऊ, किती मोठा गोतावडा असेल. आणि ते घरातली बाई तरी दमडी भर भाकरी. आता जी बाई तर दोन पाय म्हणते, हा मग ते तुमचं तुम्ही गैरच पाहिला म्हणजे नांदुरा मेदान येते तिकडे. म्हणजे तो वाकही असेल घरात कसली काय असेल. आपल्या घरातलं अन्न जर कोणा खाल्लं तर ते शुद्ध होते. मी तेच विचार केला की तुमच्या घरात अशा संतांच्या पंक्ती हो, पण आमचे संकल्पही असेच असतात. आता उन्हाळ्याचे कामं कमी होतात, पावसाळ्यात खूप म्हणजे ते काय म्हणतात त्याला मुदल चालते. आमची बाई दोन बारडी जाते, काय सांगते माहित आहे, असुदे म्हणजे 1000-2000 घरात बिमारी आली तर माय असं म्हणणं. एखाद्या साधू संत आले तर एखादी एकादशी करीत, एखादा चहा पाणी करीत, साधू संत येईल नाही ते म्हणजे बिमारी आली तर पाहिजे हाताची मुगाच्या गाईत ठेवते. किती शोधू सापडत नाही आवाज आला का? आम्हाला बसताना ऐक
कुणी आलं, तुम्हाला जर तुम्ही बोलत असल्यावर आला म्हटलं वय आता दारूवाल्यासारखी गोष्ट व्हायला राहिली हे केली. कसं आहे ना माऊली की आपलं एक 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 क्षणानं आपण वाढदिवस साजरा करतो. हो वाढदिवस नाही आहे, तो वाढदिवस आहे. आपला प्रत्येक दिवस हा घेतलेला बोनस आहे. रात्री झोपेतच गेलो असतो आपण तर पांडुरंगाला दिलेले ते बोनस आहे, ते बोनस म्हणूनच वापरायचं. याच्या त्याच्या कामात मोराळी बापून जी रामकथा ऐकते ते आणि त्याच्यात त्यांनी एकच सांगितलं गरीब आहेत ते घरचे. त्याच्या आजोबाने त्याने शिकवले, शिकवताना एकच सांगितलं की बेटा हम गरीब आहे, किसी को कुछ नहीं दे सकते, सिर्फ बोला करो, एवढं तर देऊ शकतो की नाही आपण. आणि एवढे जर देऊ देतात नशील आपण तर मग आपल्यासारखं जमीन जर कोणी नाही. कारण आपण शेतकरी लोक आहोत, जे पेरू तेच वापरशील. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि आपण इथं प्रवासी आहोत, एक दिवस हा प्रवास संपणार आहे. आपण कायम निवासी नाही आहोत इथे आणि आपला सगळा रोड झाला असेल तर तेवढ्याचसाठी झाला. आपण काय समजलं, निवासी समजलं. आपण काय समजलं की आपण निवासी समजलं की आपण अमर पट्ट्यात म्हणालो आपल्याला जास्त येणार. म्हणून आपण काय केलं, शेजाऱ्याने एवढा ताव आणला की त्याला शेजार जवळ निघलंच पाहिजे, डोळी पंकलंच पाहिजे, आपल्या रोड करायचे पट्टा झालंच पाहिजे. आपल्या हरिपटामध्ये लटिका विवार सर्व हा संसार त्याचं नाव नाही.